सहप्रायोजक पूर्वाचे डेकोरस सांभाळी तुमच्या फवारणीच्या पाण्याचे आरोग्य। आषाढ सरीत ओढ पंढरीची दिवे घाटानंतर आस बंधू भेटीची दिसे दिव्य शोभा सासवड मुक्कामाची आज पताका झळके निवृत्ती ज्ञानदेव सोपानाची। नमस्कार, मी मधुरा। आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संत सोपानदेव यांच्या सासवड मुक्कामी आहे। वारीच्या वाटेवरच्या तीन त्यागमयी विचारांच्या संतांच्या वाटेवर आज महाराष्ट्र आनंदवारी चालतोय आणि त्याच आनंदमयी क्षणांवर आहे आजची आनंदवारी। माऊलींची पालखी दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करत असताना वरुणराजानं हजेरी लावली म्हणजे वारकऱ्यांचा उत्साह दुणावतो। निसर्गानं मुक्त उधळण केलेला दिवेघाट आणि तिथून वाट काढत विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी अशी दृश्य आज पाहायला मिळाली। दिवेघाट पार करत असताना सासवडच्या दिशेनं मार्गस्थ होतानाची माऊलींच्या पालखीची सारी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार। हिरवाईने नटलेले डोंगर, पावसाचं पाणी पिऊन तृप्त झालेली धरती, एका बाजूला घाटावरून दिसणारं पुणे शहराचं विहंगम असं दृश्य, तर दुसऱ्या बाजूला इतिहासाची साक्ष देणारा मस्तानीचा हा तलाव आणि त्यातच घाटामध्ये अधूनमधून दिसणाऱ्या भगव्या पताका, हे सगळं दृश्य आहे दिवेघाटातलं। होय, माऊलीची पालखी जी आहे ती आज दिवेघाटून मार्गस्थ होत आहे पुणे सासवडकडे, मात्र त्याआधी माऊलीच्या पालखीच्या दिंड्या ज्या आहेत त्या पुढे मार्गक्रमण करत असताना हे विहंगम असं दृश्य जे आहे ते बघायला मिळत आहे। माऊलींची पालखी पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच पंढरपूरकडे मार्गस्थ होते आणि नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे धरतीचं हे एक वेगळं रूप जे आहे ते साठवत वारकरी जे आहेत ते पुढे मार्गस्थ होत असतात। खरं तर हा जो टप्पा आहे दिवेघाटाचा अतिशय अवघड असा टप्पा म्हटला जातो, चढण असते, वारकऱ्यांना हा टप्पा अवघड जातो असं म्हटलं जातं। माऊलीच्या पालखीला देखील त्यामुळे जास्त बैल जे आहेत ते लावण्यात येतात, मात्र निसर्गानं केलेली ही जर मुक्त निसर्ग सौंदर्याची उधळण जर बघितली तर वरती आल्यावरती आपला वारकऱ्यांचा जो शीण आहे तो क्षणार्धात दूर होतो आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती या तुकारामांच्या ओळी ज्या आहेत त्या आठवल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणूनच म्हटलं जातं वारी आणि निसर्ग यांचं एक वेगळंच नातं आहे, याचा पुन्हा एकदा अनुभव जो आहे तो आपल्याला दिवेघाटामध्ये आल्याशिवाय राहत नाही। एकूणच हा जो वारीचा सोहळा आहे हा असा पुढे सरकत राहणार आहे आणि न जाणे निसर्गाची कितीतरी अशी सुंदर रूप जी आहे ती आपल्याला या वारीच्या पूर्ण सोहळ्यात बघायला मिळणार आहे। जणू काही निसर्ग माऊलींच्या स्वागतासाठी तयारच होत आहे। जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, दिवेघाट। तर दिवेघाटाचा अवघड टप्पा वारकऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पार केलाय। यावेळी पालखी सोहळ्यासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जात होत्या, ह्या सुप्रिया सुळे यांनी हौसेनं सहभाग घेतला आणि या वारी दरम्यानचा त्यांचा अनुभव कसा होता हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। पालखीच्या वाटेवर सगळेजणच काही ना काहीतरी सेवा करत असतात आणि आपण बघू शकतो स्वतः खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी काहीतरी सेवा करत आहेत, रांगोळी रेखाटत आहेत। ताई, खरंच एक वेगळा आनंद असतो पालखीच्या मार्गावर काहीतरी वेगळी सेवा करण्याचा, तुम्ही रांगोळी रेखाटत आहात। पालखीमध्ये यायला मजा असते आणि त्यातून या वर्षी पावसाचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आणखीन मजा येते। रांगोळी रेखाटून इथे आपला आनंद व्यक्त केला, पालखीचं स्वागत केलं म्हणजे खरंतर खूप वेगळा एक आनंद असतो, त्याविषयी काय सांगाल? मला पालखीत चालायला दरवर्षी मजा येते, माझ्या अंगावर खरं काटा येतो जेव्हा असं वातावरण बघतं आणि पांडुरंगाचे असेच आशीर्वाद महाराष्ट्रावर आणि आपल्या जनतेवर राहू दे, चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे। नाही, तुम्ही आज वडकी इथे इथपर्यंत चालत आलेले आहात, पुढे तुम्ही मंतरवाडी ते इथपर्यंत चालत आलेले आहात, तुम्ही पुढे काळेवाडीपर्यंतही चालणार आहात, तर एकूणच या सगळ्या वारकऱ्यांबरोबर चालताना एकूणच त्यांच्याबरोबर संपर्क साधणार असताना काय तुमच्यापर्यंत येतं त्या वारकऱ्यांचं काम? यावेळेस मराठवाड्यात अजून अपेक्षित एवढा पाऊस आलेला नाही, त्याच्यामुळे बऱ्याच दिंड्या अजून जरा खुश नाही आहेत की त्यांच्याकडे पाऊस आलेला नाही अजून, त्यामुळे देवाचरणी एवढीच प्रार्थना करीन की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडू दे आणि बळीराजाला न्याय। तुमची एखादी पालखीची आठवण सांगा ना। मला वाटतं पालखीची आठवण म्हणजे ज्या ज्या महिला चालतात डोक्यावरची तुळस घेऊन
आणि त्या ज्या स्पीडनी चालतात आणि मी प्रयत्न केला पण ते टुकटुक टुकटुक होतं माझं, त्याच्यामुळे मला काही बिना धरलं चालता येते. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार. आणि वारकऱ्यांचा हाच उत्साह आपण जाणून घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार सध्या उपस्थित आहेत. अश्विनी, दिवेघाटाचा अवघड टप्पा तर आता पार झालेला आहे. आता सासवड मुक्कामी ही पालखी असणार आहे. सध्यातलं वातावरण नक्कीच भक्तिमय असेल, त्याविषयी काय सांगाल, कसं वर्णन कराल? मधुरा, वातावरण भक्तिमय तर आहेच, मात्र अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत हे सगळे वारकरी जेव्हा ही दिवेघाटाची अवघड वाट चालत आहे तेव्हा नक्कीच त्यांना वरुण राज्याच्या आगमनामुळं त्यांच्या उत्साहामध्ये भर पडलेली आहे. आपण बघू शकतो दिवेघाटाची अवघड चढून पालखी आता वरती आलेली आहे आणि इथे जेव्हा पालखी आली तेव्हा एकच जल्लोष केला सगळ्या वारकऱ्यांनी आणि आता यापुढे पालखी सासवडकडे रवाना होणार आहे. आज सकाळी 6 वाजता पालखी विठोबा मंदिरामधून आरती झाली आणि त्यानंतर ही जी पालखी आहे ही पालखी दिवेघाटाच्या दिशेने मार्गस्थ झाली. रस्त्यामध्ये अडपसर गाडीतळ असेल किंवा वडकी असेल अशा ठिकाणी या पालखीचा काही वेळ विसावा होता आणि त्यानंतर ही पालखी ही दिवेघाटाची अवघड चढून आलेली आहे. आपण बघू शकतो एकूणच आजूबाजूचे जे डोंगर आहेत हिरवाईने नटलेले आहेत. पावसाचा जो जोर आहे तो आता ओसरला आहे, मात्र याआधी 2 ते 3 वेळा पावसाच्या मोठ्या सरी येऊन गेल्या आणि तरीही वारकऱ्यांचा उत्साह कुठेही कमी झाला नाही. या पावसाच्या सरी अंगावर घेत आणि या संपूर्ण निसर्गाने सौंदर्याची केलेली उधळण पाहत हे वारकरी जे आहेत हे पुढे सरकत होते. आणि आपण आता माझ्या बागे बघू शकतो की जी पालखी आहे हिने अवघड असं दिवेघाट जो आहे तो पार केलेला आहे आणि टाळ्यांचा एकच जल्लोष इथे असणाऱ्या उपस्थितांनी आणि वारकऱ्यांनी केलेला आहे. अगदी आज सकाळपासूनच दिवेघाटाच्या आजूबाजूला असणारी जी ग्रामस्थ मंडळी होती ती या पंचक्रोशीतली सगळीच मंडळी इथे आजूबाजूला येऊन अगदी ठाण मांडून बसली होती आपल्या लाडक्या माऊलींचं दर्शन घेण्यासाठी. अगदी कड्या कोपऱ्यांमध्ये डोंगरांच्या पठारावरती अशी सगळी मंडळी जी आहे ही या पालखीकडे डोळे लावून बसली होती आणि आता या पालखीच्या एका झलकेने यांचे डोळे जे आहेत ते तृप्त झालेले आहेत आणि पुन्हा एकदा वरुण राजाने हलकीशी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. त्यामुळे उत्साह आपण बघू शकतो. उड्या मारून माऊली माऊलीचा जल्लोष करून ही जी सगळी ग्रामस्थ मंडळ आहे तिथे उपस्थित या पालखीचं स्वागत करताना दिसत आहेत. खरं तर अवघाचा संसार सुखाचा भरीनं आनंद करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटीनं माहे राफुलिया अशी ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि अगदी त्याच उक्तीनुसार ही सगळी वारकरी मंडळी जी आहे ती माऊलींची साथ संगत करत आहेत. आज पंढरपूरपर्यंत आपल्या माहेरी विठ्ठलाच्या भेटीसाठी चाललेली आहेत. मधुरा, विठुरायाच्या खरंच भेटीसाठी हे सगळेच वारकरी आता टप्प्याटप्प्यानं पुढे जात आहेत, मार्गस्थ होत आहेत. आपण ही बघू शकतो पालखी आता अर्थातच इथलं वातावरण भक्तिमय झालेलंच आहे. अश्विनी, आपण बघितलं हा जो भक्त मंडळी आहेत हे वारकरी आहेत हे उड्या मारून आपला खरं तर हा आनंद व्यक्त करत असतात. आपण आत्ताही बघतोय की निसर्गाचा हा एक खरं तर हिरवागार गालीचा इथे बघायला मिळतोय, तर एकीकडे भगव्या पताका बघायला मिळत आहेत. हे जे वातावरण आहे ते अतिशय भक्तिमय आहे. तिथला एखादा अभंग ह्या निमित्ताने होऊन जाऊ दे. मधुरा, जसं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती, हाच खरं तर अभंग या पूर्ण वातावरणाला साजेसा असा आहे असं म्हणता येईल. कारण की एका बाजूला हे जे पूर्ण सह्याद्रीचे डोंगर आहेत हे हिरवा शालू लेऊन आज माऊलींच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी जणू काही या ठिकाणी उभे ठाकलेले आहेत. दुसऱ्या बाजूला पुणे नगरीचं विहंगम दृश्य जे आहे ते आपल्याला दिसत आहे आणि मधूनच वारकऱ्यांच्या या ज्या भगव्या पताका आहेत
हा या पताका या पूर्ण दिवे घाटातून पुढे सरकताना दिसत आहेत. अत्यंत मनोहारी असं हे दृश्य आहे, डोळ्यामध्ये साठवून घ्यावं असं हे दृश्य आहे. नक्की ज्या ज्या भाविकांना किंवा इथले जे आजूबाजूचे ग्रामस्थ आहेत त्यांना, ज्यांना पंढरीला जायला जमत नाही, नक्कीच हे जे दृश्य आहे ते मनात साठवून आज आपल्या घरी परतत असतील. मधुरा, अगदी. आता सासवड इथे हा मुक्काम असणार आहे, अश्विनी, या संदर्भात काय सांगायची? दिवेघाटाची चढण जी आहे मधुरा, ती अत्यंत अवघड अशी म्हटली जाते आणि अजूनही सासवडपर्यंत बराचसा एक मोठा टप्पा आहे असं म्हणता येईल. आणि आज संध्याकाळी सासवडला पालखी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी सासवडला पालखीचा मुक्काम असणार आहे. आणि इथे जे वारकरी आहे, जे आज पूर्ण दिवसभर या पालखीबरोबर चाललेले आहे, त्यांना विश्रांती मिळावी म्हणून 2 दिवस या ठिकाणी पालखीचा टप्पाला मुक्काम असतो. दरम्यान पालखी सोपानदेव जे आहे, जे ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू आहेत, त्यांचं क्षेत्र म्हटलं जातं सासवड हे. आणि उद्या सोपान महाराजांच्या पालखीचं देखील सासवडवरून प्रस्थान होणार आहे. एका बाजूला ज्ञानेश्वरांच्या दर्शनासाठी सगळे भाविक सासवडमधील ग्रामस्थ मंडळी दर्शन करतील, तर दुसरीकडे सोपान देवांना ही सगळी मंडळी निरोप देतील. आणि सोपान महाराजांची पालखी जी आहे ती पंढरपूरकडे रवाना होईल. सोपान महाराजांच्या पालखीचा दुसरा टप्पा जो आहे तो सोमेश्वरचा असणार आहे. तिथे एक रिंगण असणार आहे आणि आपण बघू शकतो हा जो दिवेघाटाचा अवघड टप्पा आता जवळजवळ पार करत आलेली आहे पालखी. आणि जी गर्दी आहे, अलर्ट गर्दी इथे दिसतीये. शब्दात न करता येणारे हे वर्णन आहे खरं तर मधुरा, यापुढे शब्दही फिके पडतील. अगदी खरंय, अगदी खरंय. आपण ही दृश्य बघू शकतो पालखीची. दिवेघाटाचा हा टप्पा त्यांनी पार केलाय आणि आता पालखी पुढे सासवडच्या ठिकाणी मार्गस्थ होताना पाहायला मिळते. सासवड इथे हा 2 दिवसांचा मुक्काम असणार आहे. आपण दृश्य बघू शकतो, दिवेघाटातली नयनरम्य अशी ही दृश्य आहे. अश्विनी, तुर्तास या संपूर्ण चर्चेबद्दल आणि वर्णनाबद्दल खूप खूप धन्यवाद. माऊलींच्या पालखीतला सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवेघाटाची आज हजारो वारकऱ्यांनी हा टप्पा जो आहे तो पार केला आणि शेकडो दिंड्या खांद्यावर भगवी पताका घेऊन विठुराचं नाव घेत वारकरी आनंदात पार करताय. ही वाट पार करताना आम्हाला भेटलेत महाराष्ट्राचे लाडके माऊलजी आदेश बांदेकर आणि त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी. लाडके भाऊजी भेटलेले आहेत आणि तुम्ही आळंदीतही आम्हाला भेटलेला होता. वारीच्या प्रत्येक टप्प्यावरती आपली भेट निश्चित आहे असं मला वाटतं. खरंच आहे, आळंदीहून निघालो आता दिवेघाटात आहोत आणि दिवेघाटात माऊलींची पालखी काही वेळा तिकडे येईल. खूप एक भक्तिमय अशा वातावरणामध्ये अगदी हा प्रवास सुरू आहे आणि या प्रवासामध्ये आपण बघितलं की दिवेघाटाच्या या वरच्या टोकाला आपण आहोत आणि अगदी मागच्या टोकाला शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक माय माऊली सगळ्यांच्या सुखासाठी आनंदाने तल्लीन होऊन पंढरीच्या दिशेने निघालेली आहे. आळंदीहून होम मिनिस्टरचा प्रवाससुद्धा सुरू झाला आणि आम्हीसुद्धा आळंदीहून निघालो आणि थेट पंढरपुराच्या दिशेने निघालो. हा किती आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे असं मला वाटतं. काय काय टप्पे आहेत आपल्या प्रवासाचे, कसे कसे टप्पे आहेत, काय सांगाल एकूणच? आम्ही आळंदीमध्ये पहिला टप्पा होता. आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक झालो. जो जे वांछिल लाहो तेथे म्हणत अगदी मनापासून माऊलींकडे प्रार्थना केली आणि मग तिथूनच घुंडरे नावाची जी कुटुंब आहे त्यांना यंदा माऊलींच्या रथाच्या पालखीच्या सारथ्याचा मान मिळालेला आहे. मग त्यांच्या घरी गेलो, त्यांना बोलतं केलं, त्या राजा आणि सर्जा जे 2 बैल आता माऊलींचा रथ घेऊन काही वेळात हा दिवेघाट चढू लागतील त्यांना भेटलो. तिकडनं चोपदारांच्या घरी गेलो, तिकडनं पुढे प्रवास सुरू केला. मग नातेपुत्यात गेलो, वाखरीत गेलो आणि मग पुढे जाऊन पंढरीचे जे पुजारी आहेत त्या पुजारींना, महेश पुजारींना भेटलो, त्यांच्या कुटुंबाशी भेटून पुढे मग रुक्मिणी मातेच्या पुजाऱ्यांना भेटलो. आणि एवढंच कशाला, रुक्मिणी मातेला सुद्धा पैठणी देण्याचा आनंद मिळाला. मला सांगा, खरं तर वाडीतला हा अत्यंत अवघड टप्पा मांडला जातो दिवेघाट पत्र. इकडे जर नजर टाकली आपण तर सुंदर नाही वाटत का हे सगळं काही? अत्यंत म्हणजे सुंदर दृश्य आहे, सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे, कधीही पाऊस पडेल असं वातावरण आहे आणि त्याच वेळेला अगदी दिवेघाटाच्या पायथ्याशी असलेला तो प्रत्येक वारकरी हळूहळू हा दिवेघाट चढून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी घेऊन असंख्य दिंड्या
पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. खरंच याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा असं म्हणत तल्लीन भक्तिरसात तल्लीन झालेले सगळे माऊली अबाल वृद्ध एक वेगळी ऊर्जा आपल्याला देत आहेत असं आनंदाचं वातावरण आहे. नक्कीच अगदी भाऊजी ते वारकरी हा प्रवास जो आहे आदेश बांदेकर सरांचा नक्कीच सगळ्यांच्या मनाला भिडणारा आहे आणि इथून पुढे वारीमध्ये ते आपल्या वेगवेगळ्या टप्प्यावरती भेटणारच आहे तेव्हाही आपण त्यांना असंच झी 24 तासवरती बघणार आहोत. तुर्तास थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, दिवेघाट. पाऊले हळूहळू चाला, मुखाने हरिनाम बोला, पांडुरंग हरी वासुदेव हरी असा विठूनामाचा गजर करत मुक्ताई नगरमधून संत मुक्ताईच्या पालखीनं प्रस्थान ठेवलंय. ह्या पालखीचं बीडमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं. मुक्ताबाई 2 दिवस बीड मुक्कामी असते. मुक्ताईंची पालखी वारीसाठी तब्बल 700 किलोमीटरचं अंतर पार करते. मुक्ताबाईंच्या पालखीत जवळपास 1500 वारकरी सहभागी होतात. बीड जिल्ह्यातल्या मुक्ताबाईंच्या पालखीचे 4 मुक्काम असतात. त्यापैकी शहरात 2 मुक्काम असतात आणि शहरात सकाळी जालना रोडवरती मोठ्या उत्साहात पालखीचं आणि वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलंय. वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेनं पडू लागली आहेत. विठूनामाचा गजर करतानाच हाती टाळ मृदुंग हवेच हे झंकारणारे टाळ फक्त अहमदनगरमध्ये बनवले जातात. जाऊयात नगरमध्ये कशाचे टाळ कसे बनवतात ते पाहायला. मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने भगवंताचं भजन गात असताना टाळाचा नाद पंचधातूपासून बनवलेला टाळाचा नाद हा भगवंताला अत्यंत प्रिय आहे आणि तो भजनामध्ये वापरतात. वारकरी अहमदनगर शहरात मुक्कामी असताना टाळ घेणं हे एक मुख्य काम करतातच. इथले टाळ देशभरात प्रसिद्ध आहेत. देशभरातल्या सर्व देवस्थानांमध्ये नगरमधून टाळ जातात. शहरात मृदुंग, पखवाज आणि वीणाही बनवल्या जातात. मातीचे साचे बनवले, सर्व जुन्या पद्धतीने म्हणजे पारंपरिक जे आमचे हे आहे पद्धत पूर्वीचे आहे त्याच पद्धतीने आम्ही हा व्यवसाय अजूनही चालवतो. त्यामुळेच नगरच्या टाळाला मागणी आहे आणि नगरला जे लोक लांब लांबून टाळाला येतात, जो नगरच्या टाळाचा जो म्हणजे नाद वगैरे जो प्रसिद्ध आहे तो त्या जुन्या पारंपरिक पद्धतीने जे आम्ही काम करतो त्यामुळे प्रसिद्ध आहे. टाळ खरेदीचं ही एक शास्त्र आहे. एकाच टाकसाळीतून तयार केलेले टाळ खरेदी करतात कारण त्यातून निर्माण होणारा नाद एकसुरी असावा लागतो. तांबं, पितळ आणि शिसं वितळवतात. माती आणि डांबराच्या साच्यात हे मिश्रण ओततात. त्यानंतर हे टाळ घासले जातात आणि मग त्यावर केली जाते कलाकुसर. कष्टाचं काम आहे, खूप हे हिट असते इथं, तरी याचं सर्वांवर मात करून हे काम आम्ही खूप वर्षापासून करतोय आणि करत आलो. आधुनिकतेची काळ साऱ्यांनीच धरली असली तरी टाळ मात्र अजूनही हातानंच बनवले जातात. शहरात आलात आणि घासगल्लीत गेलात की दुधाले, खरमाळे, कलमदाने या परिवाराच्या 5-5 पिढ्या या व्यवसायात असल्याचं तुम्हाला सांगितलं जाईल. हे काम परवडत नसलं तरी ईश्वराची सेवा आपल्या हातून घडते हेच समाधान त्यांच्यासाठी पुरेसं आहे. अहमदनगरहून मकरंद घोडकेसह रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. वारीमध्ये अनेक जण सामाजिक बांधिलकी जपत विविध संदेश देत जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रयत्न संदीप बोराडे करतात. वारी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा ध्यास त्यांनी हाती घेतलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. वारी सोहळ्यामध्ये वेगवेगळे नागरिक जे आहेत ते सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न करत असतात. असाच एक संदेश घेत पंढरपूरच्या वारीसाठी संदीप बोराडे निघालेले आहेत. आपण पाहू शकताय त्यांनी वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे ह्या तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देण्याचा प्रयत्न ते त्या या वारी सोहळ्याच्या दरम्यान करत आहेत. एवढंच नाही तर ते जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी झाडे लावण्याचाही त्यांचा मानस आहे. नेमकं त्यांचं कशा पद्धतीनं हे ज्या उपक्रम आहे असणार आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल, कशा पद्धतीनं तुम्हाला हे सुचलं आणि काय नेमका तुमचा हेतू आहे यामागं? पर्यावरणाची जागृती करणे हा आता काळाची गरज आहे म्हणून या दिंडीमध्ये मी संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला संदेश देण्यासाठी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही तुकाराम महाराजाची ओवी घेऊन मी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे. व लोकांना जागृतच करण्याच्या ऐवजी
मी प्रत्यक्ष सासवडच्या घाटामध्ये मी आणि माझा पूर्ण ग्रुप 1000 झाडं लावणार आहोत. म्हणजे प्रॅक्टिकली आम्ही काहीतरी करून दाखवणार आहोत. आणि ही मोटरसायकल आमची जी पालखी छोटी बनवली आहे ही पंढरपूरपर्यंत जाणार आहे. एकंदरीतच आपण पाहू शकताय की वारी खरं तर एक धार्मिक सोहळा आहे आणि या धार्मिक सोहळ्यामध्ये सामाजिक संदेश जो आहे तोही देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तशाच पद्धतीनं संदीप झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्याचा प्रयत्न करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित आडेसह कैलासपूर झी मीडिया पिंपरी चिंचवड. पुण्यात पालखीचा 2 दिवस मुक्काम होता. वारकऱ्यांसोबत पुणेकरही ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात दंग झाले होते. यात काही गायक मंडळींनी ठेका धरला होता. पाहूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपूर यांनी घेतलेला हा आढावा. पंढरीची वारी म्हटलं की ज्ञानोबा माऊलीचा गजर हा येतोच येतो. आणि याच नामस्मरण करत याच मंत्राचं नामस्मरण करत ही सगळी मंडळी या वारीमध्ये दाखल झालेली असतात. पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यातला हा सगळा माहोल आपण अनुभवतो आहोत. कारण की हा जो ठेका आहे हा अत्यंत भक्तिमय ठेका आहे आणि याच्यामध्ये याच ठेक्यामध्ये ही सगळी मंडळी आपल्याला तासन तास दंग होताना दिसत आहेत. वारी म्हटलं की दुसरं एक जे महत्त्व असतं की तो हरिपाठाचा जागर असतो आणि आज हरिपाठाचा जागर प्रत्येक भाविक की वारीमध्ये सहभागी असलेले वारकरी या जागरामध्ये सहभागी होतातच होतात. मात्र त्याचबरोबर आपण बघू शकतो की जी पुणेकर मंडळी आहेत ती वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये वारकऱ्यांची सेवा करत करत आपल्याही कडून थोडीशी सेवा घडावी म्हणून हा सगळा प्रपंच झालेला असतो. तर आपण यांची ओळख करून घेऊया. गायक आहेत, काय नेमक्या प्रतिक्रिया असते, काय नेमकी भावना असते या सोहळ्यामध्ये रंगताना थोडंसं त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पालखी आहे पुण्यामध्ये, काय प्रति काय भावना असते आणि काय तुम्ही अनुभव? खूप उत्साहाचं वातावरण आहे. बाहेर पाऊस कोसळतोय आणि त्या पावसाबरोबरच जे विठ्ठलाचे भक्त आहेत माऊलीचे भक्त आहेत त्यांचा उत्साह त्या पावसाइतकाच असा कोसळतोय. आणि हा जो मेळा आहे हा जो आनंद आहे अवर्णनीय. सोहळा असतो पुण्यामध्ये पालखी येणं म्हणजे आणि आज प्रत्यक्ष माऊलींसोबत आम्ही आहोत हा तिचा आनंद आम्ही सांगू शकत नाही. ज्यावेळेस पालखी ते भक्तिमय आनंदाचं वातावरण इथं निर्माण होतं आणि एक वेगळाच असा वातावरण पुण्यामध्ये निर्माण होतं. तर पुण्यामध्ये आता पालख्या आहेत त्याचा आनंद आपण आता घेतच आहोत आणि खूप मस्त चाललेला आहे. या ठिकाणी पुण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदमय वातावरण आहे. सर्वजण पुण्यामध्ये या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तिरसामध्ये न्हालेले खूप आनंदमय वातावरण आहे. धन्यवाद. आज सर्व पुणे शहर हे वैष्णवांचे घर झालेले आहे. पुण्यात ज्ञानोबा राया आणि तुकाराम रायांची पालखी लिहिली आहे. प्रचंड प्रसन्न वातावरण आहे. खूप आनंद होतो माऊलीच्या गजरात खूप भारावून जातो आम्ही. तुम्ही वारी सोबत आहात? हो मी वारी सोबत पंढरपूर पर्यंत आहे. या पुण्यनगरीमध्ये या ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम माऊलींचं आगमन पालख्यांचं झालं की नुसतं आसमंत दुमदुमून निघतो आणि वर्षानुवर्ष पुणेकर याची अगदी वातुरतेने वाट बघत असतात आणि त्यामध्ये पूर्ण जयघोषामध्ये नाहून जातात. हा सगळा माहोल आहे, हा सगळा आनंद आहे. त्यामुळे याच ठेक्यामध्ये ही सगळी मंडळी वारकऱ्यांसोबतच प्रत्येक जो भाविक आहे प्रत्येक जो या वारीचा जो आस्वाद घेण्यासाठी किंवा एक आनंद घेण्यासाठी प्रत्येक वारकरी आपल्याकडून काही ना काही अशा प्रकारची सेवा व्हावी म्हणून जो तो धडपडत असतो आणि हे सगळं रूप आपल्याला या आनंद वारीमध्ये बघायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्यार्थ्यांचा प्रशांत अनासपुरे झी मीडिया पुणे.